शहर की ताजा खबरें देखने के लिए इनवीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। मध्य प्रदेश में प्राकृतिक आपदाओं के कारण भारी बारिश शुरू के चलते चौराहे बांध भर गया है और इसका पानी पेंच परियोजना में छोड़ दिया गया और नागपुर जिले में पिछले 3 दिनों से पानी चल रहा है, जिसे पेंच के 16 दरवाजे खोलने के कारण बाढ़ का पानी कन्हान नदी के किनारे 6 अति संवेदनशील गाँव में घुस गया है। आपदा प्रबंधन राजस्व विभाग सभी 6 गांवों में लगातार काम कर रही है और साथ ही पुलिस प्रशासन और रेस्क्यू टीम भी है। त्यासाठी आता आपल्या सोबत आहेत तालुक्याचे बोर्ड नंबर 2 वर तहसीलदार हरगुडे साहेब आहेत, आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेऊन या। मध्यरात्रीपासून 2 दिवस सतत अतिवृष्टी झाली विदर्भात आणि मध्य प्रदेशात, त्यामुळे कन्हान नदीवर काही बांध होते मध्य प्रदेश आणि आपल्या महाराष्ट्रात, ते गेट उघडल्यामुळे तेथील पाणी वाढून आपल्या कोही तालुक्यातले जे नदी काठावरले 6 गावं होते, त्या 6 गावांपैकी चितघाट, आवरमारा, नवेगाव, इत्यादी 6 गावे गावामध्ये पाणी आणि त्या लोकांची जी पाणी वाचण्याची आपली प्रशासन माननीय झिरवाड एच डी ओ साहेब यांचे मार्गदर्शन, तीन भसेन तहसीलदार साहेब यांचे मार्गदर्शन, अंबादे नारदेवकर यांचे मार्गदर्शन व समस्त तलाठी यांच्या सहकार्याने मी गेले दिवसापासून मी प्रयत्न करीत आहोत। लोकांचे आम्ही प्राण वाचवले आहेत, यानंतर आम्ही इतर जे गाव आहेत त्याकडे आम्ही वळणार आहोत। साहेब, पाण्याचा तो वाढता प्रवाह पाहता, तर आपण कालपासून जे बघता आहे तर कालपासून पाणी वाढत आहे, समजा असाच पाणी वाढत राहिलं समजा अजून 1-2 दिवस आणि अजून समजा इतरत्र गावात समोर धोका निर्माण झाला, तर समोरची प्रोसेस काय राहील? त्या प्रश्न आम्ही प्रशासनाला कळवलेले आहे आणि पुढील कार्यासाठी प्रशासन सज्ज आहे। धन्यवाद साहेब। माझी छाया सुनील हरडे इनबीसी न्यूज के लिए कुही से गुरुदेव वनबुदे की रिपोर्ट।